देशांतर्गत अत्यावश्यक अन्नधान्य माल दळणवळण आणि प्रवासी वाहतूक करणारा चालक हा देशाचा कणा आहे. जिल्हाध्यक्ष संतोष पवार चालकों के सन्मान में अजितदादा मैदान में 17 सप्टेंबर चालक दिनानिमित्त 111 चालकांचा सन्मान. एसटी महामंडळाचे एसटी चालक, रुग्णवाहिका चालक, घंटागाडी चालक, अग्निशामक चालक, रिक्षा चालक, मार्केट यार्डातील मालवाहू वाहतूक चालक यांचा विशेष चालक सेवा सन्मान. आज 17 सप्टेंबर रोजी वाहन चालक दिवस त्यानिमित्त विविध स्तरातील वाहन चालकांचा गौरव सन्मान सोहळा सोलापूर बसस्थानक इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोटार मालक कामगार वाहतूक सेल व TVS क्रेडिट सर्व्हिस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला श्री गणरायाच्या फोटोस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या असा गजर करत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान, मोटार वाहन निरीक्षक शीतल कुमार कुंभार, बसस्थानक आगार व्यवस्थापक उत्तम झुंदळे, भारत पेट्रोलियमच्या जयश्री बोरकर, मोटार वाहन निरीक्षक कुमार तांदळे, सिद्धाराम पांढरे, चैतन्य गावडे, नाई TVS क्रेडिट लिमिटेडचे महाराष्ट्र हेड कौस्तुभ देवगर, OBC प्रदेश उपाध्यक्ष सलीम नदाब, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस खलील शेख, महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम, महिला आघाडी समन्वयक शशिकला कसपेटे, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, सचिव प्राजक्ता बागल, दक्षिण विधानसभा अध्यक्ष कांचन पवार, अल्पसंख्याक विभाग शहर अध्यक्ष आमिर शेख, कार्याध्यक्ष संजीव मोरे, उपाध्यक्ष आयुब शेख, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, संस्कृती व नाट्य विभाग प्रमुख आशुतोष नाटकर, डॉक्टर सेल विभाग अध्यक्ष डॉक्टर संदीप माने, OBC सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद, दिव्यांग MM इटकळे, सरचिटणीस प्रकाश मोटे, सोशल मीडिया शहर अध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, इम्रान रंगरेज, हमीद बागवान, मुज्जो शेख, फिराज शिवनगी, अर्जुन माळी, गणेश पवार आणि शेख विरेश मदगिरी, TVS क्रेडिट लिमिटेड सोलापूरचे प्रमुख मशाक मुल्ला रणजित कडलासकर यांची उपस्थिती होती. ह्या रक्ताची वाहतूक होण्यासाठी सर्वात प्रमुख घटक असतो तो ऑक्सिजन असतो. ऑक्सिजन शिवाय आपण जगू शकतो का? ऑक्सिजनच्या शिवाय कोणाचं जीवन एक क्षण तरी जिवंत राहू शकतो का? माणूस नाही. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की ज्याप्रमाणे आपल्या शरीराला ऑक्सिजनची आवश्यकता आहे तशाच पद्धतीनं चालकाची आवश्यकता भारताच्या इकॉनॉमीसाठी आवश्यक आहे. तसंच ऑक्सिजन रक्त एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जातो, दुसऱ्या जागेवर परत पहिल्या जागेवर घेऊन येतो. तसं आपला ड्रायव्हर, आपले चालक आपल्या देशात उत्पादन केलेला माल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी रक्तवाहिन्या म्हणजेच रक्त म्हणजे वाहन आणि रक्तवाहिन्या म्हणजे रस्ते यांच्या माध्यमातून घेऊन जातो. म्हणजे आपल्या मानवाला ऑक्सिजनचं जितकं महत्व आहे तितकं चालकाचं महत्व असलंच पाहिजे आणि त्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. 2-3 वर्षापूर्वी आपण कोरोना कालावधीमध्ये बघितलं, COVID-19 मध्ये ज्यावेळेस आपण कोणी घरामधून बाहेर पडू शकत नव्हतो,